हेलो हेलो, हेलो हेलो, नमस्कार। काही तांत्रिक कारणामुळे आज कार्यक्रमाला थोडा उशीर होतोय, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। स्वागतम 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 सुस्वागतम। सुस्वागतम। वक्रतुंड वक्रतुंड महाकाय महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मित्रांनो, गणराज्याचं स्तवन करून आपण कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करतो। करून गद्रे मरीन एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड रत्नागिरीमध्ये गद्रे ग्रुप आयोजित स्नेहबंध 2023-24 कार्यक्रमाच्या समारोप सोहळ्यासाठी उपस्थित सर्व मान्यवर अतिथी, व्यवस्थापन समिती आणि उपस्थित कर्मचारी बंधू भगिनींनो, मी सुशांत केतकर आणि मी श्रद्धा सुर्वे आपल्या सगळ्यांचं मनापासून शब्दसुमनाने स्वागत करतो। मित्रांनो, गेली अनेक वर्ष अविरत चाललेला हा स्नेहबंध मेळावा दैनंदिन कामातून वेळ काढून आपल्या विभागातील तसेच बाकीच्या विभागातीलही आपल्या सहकारी परिवारासोबत बॉन्डिंग घट्ट व्हावं या उद्देशाने सुरू झालेला हा स्नेहबंध सोहळा, हो याला मी सोहळाच म्हणेन, कारण आपल्यातला प्रत्येक जण स्नेहबंध हा आपला घरचाच कार्यक्रम आहे की काय असाच तो साजरा करण्यासाठी प्रयत्न करतोय। स्नेहबंध याचा अर्थच हा आहे की प्रत्येकाच्या मनात कामाव्यतिरिक्त एक प्रेमाचा, आपुलकीचा ओलावा निर्माण करणं। मित्रांनो, स्नेहबंध गेली अनेक वर्ष आनंदात आणि उत्साहात साजरा होतोय। यात स्पोर्ट्स, कल्चरल इव्हेंट्स आपण साजरे करत आलोय। दिनांक 16 डिसेंबर 2023 पासून आपण चेस, कॅरमसारख्या इनडोअर स्पोर्ट्सना सुरुवात केली होती। त्यानंतर क्रिकेट, व्हॉलीबॉल, लॉन टेनिस आणि यावर्षी नव्याने सुरुवात झालेला बॅडमिंटन, अशा अनेक उत्साही खेळांचं आपण गेली 2 महिने आयोजन करत आलो आहे। आणि आज सकाळपासूनच सुरू असलेलं रांगोळी प्रदर्शन, स्नेहभोजन आणि आता सुरू होणारा सांस्कृतिक कार्यक्रम याने 2023-24 कार्यक्रमाचा समारोप होणार आहे। या सर्व स्पोर्ट्स आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनीच हिरिरीने सहभाग घेतलाय, पण याच्या पाठीमागे असणारे नियोजनाचे हात आपल्याला विसरता येणार नाहीयेत। या सर्व स्पोर्ट्स आणि कल्चरल इव्हेंटसाठी कमिटी स्थापन झाल्या होत्या, त्यांनी त्यांना नेमून दिलेली कामे पूर्णपणे बजावत आपल्याला जास्तीत जास्त आनंद कसा मिळेल यासाठी प्रयत्न केलेत, आणि हाच आनंद द्विगुणित करण्यासाठी आपण इथे स्नेहबंध 2023-24 या सोहळ्यासाठी जमलो आहोत। मित्रांनो, तुम्हाला हे माहितीच आहे की आपल्या गद्रे ग्रुपचे फाउंडर माननीय दीपक सर आणि त्यांच्या सहचारिणी माननीय मीना मॅडम नेहमीच आपल्या प्रोत्साहनासाठी उपस्थित असतात, आणि गद्रे मरीन एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर अर्जुन सर, त्यांनी हा वारसा पुढे नेत आपल्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभं राहत या कार्यक्रमासाठी आज उपस्थिती दर्शवली। त्यांचं सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। त्याचबरोबर आपण ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम पार पाडत असतो असे क्रॅपस्टिक प्लांटचे CEO श्री तळेकर सर यांचंही मी स्वागत करतो। अशा सर्व मान्यवरांचे मार्गदर्शन आपल्याला नेहमीच मिळत असते, तर मी माननीय दीपक सर, मीना मॅडम, अर्जुन सर आणि तळेकर सर यांना रंगमंचावर स्थानापन्न होण्याची विनंती करते। जोरदार टाळ्या होऊ देत जरा। मान्यवरांचं स्वागत आपण पुष्पगुच्छ देऊन करणार आहोत। सर्वप्रथम दीपक सरांचं स्वागत करतील सचिन हिरवे सर। टाळ्या कमी पडतायत। धन्यवाद सर। माननीय अर्जुन सरांचं स्वागत शेखर सर करतील। धन्यवाद सर। मीना मॅडमचं स्वागत तृप्ती मॅडम करतील।
धन्यवाद मॅडम. कार्यक्रमाची सुरुवात करत असताना सॉरी तळेकर सरांचं स्वागत करतील मोरे सर. धन्यवाद सर. कार्यक्रमाची सुरुवात करत असताना गणराजाच्या वंदनानंतर सकारात्मकतेचं प्रतीक मानला जाणारा दीप आपण प्रज्वलित करून या सोहळ्याची सुरुवात करतोय. अतिथींच्या आगमनाने गहिवरले हे सेवा सदन. अतिथींच्या आगमनाने गहिवरले हे सेवा सदन. अतिथींना विनंती करून करूया दीप प्रज्वलन. अतिथींना विनंती करून करूया दीप प्रज्वलन. दीप प्रज्वलित करण्याची विनंती मी सर्व मान्यवरांना करते. दीप प्रज्वलनाने एक सुंदर शुभारंभ आपण करतोय. धन्यवाद सर. मी सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा रंगमंचावर स्थानापन्न होण्याची विनंती करतो. सर्वप्रथम आपले क्रॅपस्टिक प्लांटचे सीईओ श्री तळेकर सरांना मी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करावं. Good evening, everybody. Respected Deepak sir, Meena madam, Arjun sir, upasthit dignitaries ani maje colleagues, ya varshi apan Gadre Marine Export Private Limited Value Added Product Division cha 20th anniversary celebrate kartoy. Sarvapratham mi apna sarvanna khup khup shubhechha deto. पहिली प्रोडक्शन लाईन आणि पहिला कंटेनरपासून ते आज 10 प्रोडक्शन लाईन्स आणि ऑलमोस्ट 1200 कंटेनर्स असा हा आपला प्रवास आहे गेल्या 20 वर्षांचा. आणि त्याचं श्रेय इथे उपस्थित असलेल्या गद्रे मरीन एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रत्येक एम्प्लॉईचं आहे. नो डाऊट अर्जुन सर, दीपक सर यांचं मार्गदर्शन आपल्याला वेळोवेळी लाभतंच, पण त्याचबरोबर तुम्ही देखील कष्टाने आणि आपण जी सिस्टीम घालून दिलेली आहे त्याप्रमाणे योग्य प्रकारे काम करता, त्याच्यामुळेच हे आपण साध्य करू शकलेलो आहोत. आता थोडंसं आपल्या कंपनीच्या ग्रोथबद्दल बोलतो. अमेरिकेमध्ये आता आपलं मार्केट खूप जास्त प्रमाणात वाढत चाललं आहे. 60% आपला मार्केट शेअर तिथे आपण ऑलमोस्ट निर्माण केलेला आहे. फूड सर्व्हिसमध्ये आपलं प्रेझेन्स ऑलरेडी होता, पण आता रिटेल सेगमेंटमध्ये पण आपण मुसंडी मारतो आहे. आणि त्यासाठी आपली तिथली अमेरिकेतली जी टीम आहे ती खूप चांगल्या प्रकारे काम करते आहे. त्याचबरोबर यावर्षीपासून आपण जपान ऑफिस सुरू केलेला आहे आणि तिथे देखील आपण ऑलमोस्ट 20 ते 25 वर्ष एक्सपिरियन्स असलेले एक जपानी गृहस्थ आपल्यासाठी काम करणार आहेत. आणि मला खात्री आहे की त्यांच्या प्रेझेन्समुळे जॅपनीज मार्केटमध्ये आपला मार्केट शेअर नक्कीच वधारेल. युरोपमध्ये पण मी आता असं ऐकतो आहे की 4 ते 5 वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये
भारताशी त्यांनी फ्री ट्रेड ॲग्रीमेंट करण्याच्या ऑलमोस्ट फायनल स्टेजेसमध्ये आहेत, आणि ते तसं जर झालं तर निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा होईल आणि युरोपमधलं मार्केट देखील आपल्याला चांगल्या प्रकारे अजून वाढवता येईल. आपला ऑलरेडी प्रेझेन्स आहेच, पण त्यापेक्षा अजून आपल्याला खूप पोटेन्शियल आहे तिथे ग्रो होण्याचं. त्याचबरोबर इंडियन मार्केटचं जी आपली आत्ताची ग्रोथ आहे ती पण खूप चांगली आहे. दिवसेंदिवस आपला इंडियन मार्केटमधला सेल जो आहे तो खूप चांगल्या प्रकारे वाढत चाललेला आहे. पण मला अजूनही वाटतं की तिथे आपल्याला बरंच पोटेन्शियल आहे, आणि माझ्या R&D टीम आणि NPD टीमला मी खास करून आवाहन करतो की त्यांनी भारतीय चवीचे पण सुरमीपासून बनलेले असे जास्तीत जास्त पदार्थ त्यांनी डेव्हलप केले पाहिजेत. कारण इंडियन मार्केटची जर साईज बघितली तर युरोपच्या मार्केटची जेवढी साईज आहे तेवढी साईज फक्त आपल्या इंडियन मार्केटची आहे. त्यामुळे तिथे जर आपण जोर लावला तर आपल्याला नक्कीच तिथे खूप प्रगती करण्याची संधी आहे. पण आता एवढी जी ग्रोथ आपल्याला दिसते आहे त्याचबरोबर आपल्याला कॉम्पिटिशनला देखील सामोरं जायला लागणार आहे, आणि ती कॉम्पिटिशन जर आपल्याला प्रॉपरली त्याला जर फेस करायचं असेल तर आपल्याला क्वालिटी आणि प्राइसिंग, नो डाऊट सर्व्हिस तर आपल्याला निश्चितपणे चांगली ठेवावीच लागणार आहे, पण त्याचबरोबर क्वालिटी आणि प्राइसिंग ह्या दोन गोष्टींवर जास्तीत जास्त भर द्यायला लागणार आहे. क्वालिटीचं बोलायचं तर आपल्याकडे ऑलरेडी HACCP सिस्टीम आहे. आपण आता फूड सेफ्टी कल्चर चांगल्या प्रकारे रुजवण्याचा प्रयत्न करतो आहे कंपनीमध्ये, आणि तुम्ही सर्व लोक जे घालून दिलेल्या सिस्टीम्स आहेत, हॅसअपच्या SOPs असो किंवा बाकीचे जे काय आपल्या सिस्टीम्स फॉलो करतो हायजीन रिलेटेड असो, त्या सगळ्या तुम्ही निश्चितपणे चांगल्या प्रकारे पार पाडताच. पण एक लक्षात ठेवा की आपण बनवलेली प्रत्येक स्टिक किंवा सुपर स्नो क्रॅप हा कुणीतरी एक माणूस खाणार आहे, त्यामुळे तुमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे की जे आपण पदार्थ बनवतो आहे त्याची क्वालिटी ही उत्तमच असली पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपल्याला कॉम्प्रोमाइज करता येणार नाही. आता प्राइसिंग जर आपल्याला नीट ठेवायची असेल आणि आपल्याला जर कॉम्पिटिटिव्ह राहायचं असेल मार्केटमध्ये तर आपल्याला आपले ओव्हरहेड्स नक्कीच खाली आणावे लागतील, आपल्या रिकव्हरीज सुधाराव्या लागतील, आपल्याला ऑटोमेशन जास्तीत जास्त करण्याचं रिक्वायरमेंट आहे आता. कारण ऑटोमेशनचे अनेक फायदे आहेत, एक तर आपलं प्रोडक्ट त्याचं मॅन्युअल हँडलिंग खूप कमी होईल, नंतर आपल्याला आता माणसांची जी कमी जाणवते त्याच्यावर देखील आपल्याला मात करता येईल. आता थोडंसं आपले गॅदरिंग आणि ज्या काही स्पर्धा पार पडल्या त्याच्याबद्दल बोलतो. यावर्षीपासून पुन्हा एकदा आपण क्रिकेटची ओव्हरआर्म स्पर्धा पुन्हा एकदा सुरू केली आणि इथे जवळच असलेल्या ग्राउंडवरती व्यवस्थितपणे ती पार पडली. तुम्ही सर्वांनी बाकीच्या पण स्पर्धांमध्ये चांगल्या प्रकारे भाग घेऊन त्या स्पर्धा यशस्वी केल्या. कॅरमची स्पर्धेचं पुरुषांची फायनल बघण्याची मला संधी मिळाली आणि 0-18 अशा पिछाडीवरून ज्या विजेत्या जोडीने विजय खेचून आणला तो खरंच सामना बघण्यासारखा होता आणि खूप मजा आली. त्याचप्रमाणे ह्यावेळेला आपण एक नवीन खेळ प्रकार ॲड केलेला आहे आपल्या स्पर्धांमध्ये आणि तो म्हणजे बॅडमिंटन, आणि SVM उत्कृष्ट बॅडमिंटन कोर्ट्सवर आपण त्या स्पर्धा खेळवल्या होत्या. शनिवार रविवारी त्या स्पर्धा खेळवल्या गेल्या होत्या आणि गद्रेमरींच्या इतिहासात प्रथमच कुठल्याही स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट YouTube माध्यमातून आपण केलं होतं आणि त्यामुळे घर बसल्या बऱ्याच लोकांना त्या स्पर्धेचा आनंद घेता आला होता. यावर्षीचं गॅदरिंग आपण नवीन ठिकाणी घेतो आहे कारण ऑफिसच्या समोरची जागा आता आपल्याला अपुरी पडत होती. त्याचप्रमाणे आता नवीन जनरेशन हे थोडंसं पुढे येतं आहे आणि दीपक सर कायम म्हणायचे की मला तेच चेहरे कायम दिसतात आणि नवीन माणसं कोण जबाबदारी घेत नाहीत, तर मला सरांना सांगायचं आहे की आता आपली नवीन पिढी आता पुढे आलेली आहे आणि त्यांनी आता ती जबाबदारी स्वीकारायला सुरुवात केलेली आहे. यावर्षीचं गॅदरिंग हे आपण थोडंसं दरवर्षीपेक्षा थोडं वेगळं करणार आहोत.
आत्ताचा जो कार्यक्रम आहे तो थीम बेस्ड कार्यक्रम आहे आणि यावर्षीची स्कीम आहे कोकण संस्कृती. तर मला मित्रांनो खात्री आहे की तुम्हाला हे गॅदरिंग नक्कीच एक वेगळेपण देऊन जाईल. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद सर. सरांचं मार्गदर्शन आणि त्यांचे शब्द आपल्याला नेहमीच प्रोत्साहित करतात. तर हेच प्रोत्साहन घेऊन आम्ही चांगल्या जोमात काम करू अशी आपल्या सगळ्यांतर्फे ग्वाही मी मॅनेजमेंट टीमला देते. थँक्यू सर. त्यानंतर आपले मॅनेजिंग डिरेक्टर श्री अर्जुन सर यांना मी आपले मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. गुड इव्हनिंग श्री दीपक सर, मीना मॅडम, अभिजित आणि माझे सगळे इतर कर्मचारी व सहकारी बंधू आणि भगिनींनो. आज म्हणजे हे वर्ष 2004 सालामध्ये साधारण जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपण प्रोडक्शन चालू केलं. मला खात्री आहे आपल्या आत्ताच्या समोर जे ऑडियन्स बसले त्याच्यामधले जरा हात वर कराल का रे, कोण होते पहिल्यापासूनचे? 1, 2, 3. अच्छा मागे पण आहेत. जरा मोठा आवाज करा, मागे ऐकू येत नाही. खऱ्या अर्थाने माझ्यासारखंच ह्या सगळ्यांनी सुद्धा आपण काय पद्धतीत काय परिस्थितीत सुरू केली. पहिले जवळजवळ 6-8 महिने आपल्याकडे 80 मुली आणि एकच शिफ्ट होती आणि त्या शिफ्टमध्ये जवळजवळ आम्ही 12-12 तास प्लस काम करायला लागायचं. कारण आधीच काही कुणाला माहीतच नव्हतं काय प्रोडक्ट बनवायचं आहे, काय बनायचं आहे, कसं लागणार, काय होणार. एक मशिनरी सगळी नवीन होती आणि त्याच्याही पेक्षा जास्ती प्रत्येक दिवशी काम करून झाल्यानंतर जवळ 3-4 तास साफ करायला लागायचे आणि ते 12-13 तास झाल्यानंतर परत सकाळी नियमितपणे 8 वाजता. म्हणजे मला भरपूर आठवतं आहे आमच्या ज्या 2-3 पहिल्या सुपरवायझर मुली होत्या त्यांचे पहिल्या 6 महिन्यात जवळजवळ 5-5 किलो वजन घटली होती आणि त्यांचे पालक मला भेटायला आले होते की तुम्ही आमच्या मुलींबरोबर म्हणजे काय परिस्थिती आहे, नवीन कारखाना तुम्ही काढला आणि एवढी हालाकीची परिस्थिती सगळ्यांची का होते. त्या परिस्थितीपासनं आजपर्यंत माझ्या मते अमूलाग्र सगळ्याच बाबतीत फरक पडला आहे. तुमच्यापैकी बऱ्याच ज्या काम करणाऱ्या कर्मचारी मुली आहेत, महिला आहेत, यांची साधारणपणे 4-5 वर्ष काम करून रोटेशन होतं त्यामुळे बऱ्याचसे तुम्ही सगळे नवीन लोक आहात. पण तुम्हालासुद्धा ह्या काही गोष्टींची कल्पना किंवा माहिती जर झाली तर तुम्हाला पण एक प्रकारचा आनंद मिळेल की ज्या कंपनीमध्ये तुम्ही आज काम करत आहात तो कुठून सुरुवात झाली आणि आज आपण कुठे आहोत. जसं अभिजित सर म्हणाले की आपण आता खूप चांगल्या पद्धतीने अमेरिकेमध्ये आपल्या स्वतःच्या ब्रँडमध्ये आपल्या नावाखाली रिटेलमध्ये म्हणजे जिथे तुम्ही हाताने पॅक केलेला पदार्थ कुठल्या तरी अमेरिकन घरी जातो आणि ते पाकिटं फोडून ते आपल्या मुलाबाळांना ते खायला देतात, ह्या परिस्थितीचा अभिमान 100% आपल्या सगळ्यांना असलाच पाहिजे. आणि त्याचबरोबर तेवढीच मोठी जबाबदारी आपल्यावर येते. कारण आपल्याला जर कुठलाही पॅकेज फूड खाऊन आपल्या मुलांची पोटं बिघडून चालणार नसतील तर आपण जे पॅकेजिंग करतो त्याच पद्धतीची अपेक्षा त्यांच्या आपल्याकडून असते. आजपर्यंत खूपच आपल्याला आपल्या सगळेच पैलू त्याच्यामध्ये आहेत, क्वालिटी, सेफ्टी, प्राईस पॉईंट, सर्व्हिस, या सगळ्या गोष्टींवर ॲप्रिशिएट झाल्या असल्यामुळे अमेरिकन लोक आणि तुम्ही बघाल आता इथून पुढेसुद्धा ह्या 2024-25 ह्या वर्षातसुद्धा अमेरिकेचा धंदा आजपेक्षा अधिक 15-20% वाढणार आहे. माझ्या मते अजूनही बऱ्याच आठवणी आपण एकमेकाला सांगून आपलं जे कंपनीचं कल्चर जे आहे हे जितकं जास्ती आपल्याला जोपासता येईल एवढं जोपासून आपण पुढे त्याच्याकडे वाटचाल केली पाहिजे. ह्याच वर्षी आपण जिथे आता बसलेले आहोत तिथे एक दुसरा प्लांट
आपण दोन लाईन वाढवणार आहोत, कारण आपल्या त्या प्लांटमध्ये तर जागाच नाही आहे. आणि त्यावेळेला मला सगळ्यांना, तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला आव्हान करावं असं वाटेल की तुमच्यामध्ये असलेली जी काय लीडरशिप स्किल आहे किंवा जो काय तुमचा एक्सपिरियन्स आजपर्यंत आलेला आहे त्या सगळ्याचा वापर करून तुम्हीसुद्धा तुमचा हात वर करून पुढे आले पाहिजेत की बाबा रे आम्हाला इकडे सुपरवायझर व्हायचं आहे, आम्हाला इकडे प्रोडक्शनचं काम बघायचं आहे. जास्ती जबाबदारी घेण्याची प्रत्येकाला ऑपॉर्च्युनिटी येणार आहे आणि मला वाटतं की तुम्ही सगळ्यांनी आणि सगळ्याच क्षेत्रामध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये प्रोडक्शन आहे, मेंटेनन्स आहे, तुमचं क्वालिटी आहे, सगळ्याच बाबतीमध्ये आपल्याला संपूर्ण नवीन टीम इथे सेटअप करायला लागणार आहे. आणि मला असं वाटतं की आपल्याचपैकी कुणाला तरी आम्हाला जर प्रोत्साहन देऊन जर ती प्रमोशन्स देता आली तर सगळ्यात चांगलं होईल. आणि मी मगाचपासून विचार करतो आहे की एवढ्या सगळ्या सीट्स रिकाम्या का आहेत, आणि मला त्यातली दोन कारणं वाटतात. एक म्हणजे आपल्या प्रोग्रॅमचा पॅटर्न सगळ्यांना पाठ झालेला आहे की हे पहिले अर्धा पाऊण तास उशिरा आले की यांची भाषणं बिष्णं संपलेली असतात, म्हणजे डायरेक्ट प्रोग्रामला आपल्याला येता येईल, हा एक भाग. आणि दुसरा, मी मागे बघतो आहे की जितकी माणसं पुढे तेवढीच मागे पण आहेत, म्हणजे आता कार्यक्रम करणार कोण आहे आणि बघणार कोण, अशी एक चांगली परिस्थिती निर्माण झाली आहे. पण एनिवे, एन्थुझियाझम इज ऑलवेज गुड. मगाशी जशी सूचना केली की आपण सगळ्यांना नेहमीच्या कामापासून दूर करून काहीतरी वेगळा टॅलेंट, वेगळी मजा करण्यासाठी हा कार्यक्रम आपण ऑर्गनाईज करतो, तर सगळ्यांनी खूप मजा लुटा. मला माहिती आहे की दिवसभर वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स, जेवण, सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि आत्ता एक मनोरंजन कार्यक्रम करून आपण आजचा दिवस चांगला सोहळा साजरा करून घरी जाऊ. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांचे मोलाचे शब्द जसे आपल्याला नेहमीच उपयोगी पडत असतात तसेच यापुढेही उपयोगी पडत राहतील. यानंतर ज्यांच्या दोन शब्दांसाठी, कौतुकाच्या थापेसाठी आपले कान आसुसलेले असतात अशा दीपक सरांना मी प्रेमाची विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. ठीक आहे. नमस्कार. अर्जुनने आत्ताच सांगितलं की जेवढ्या सीट पुढे रिकाम्या आहेत तेवढीच माणसं मागे भाग घेण्याकरता थांबलेली आहेत, तर ही गोष्ट खूप चांगली आहे. खरं म्हणजे आपण जरी याला आपण कंपनी म्हटलं स्वतःला, तरी आपण एक मोठं कुटुंब आहोत आणि कुटुंबामध्ये जसा एका जॉईंट फॅमिलीमध्ये जसा एकोपा असतो तसाच सर्व आपल्यामध्ये आहे. आणि माझ्या दृष्टिकोनातून हे सगळ्यात मोठं आपलं स्ट्रेंथ किंवा बलस्थान आपलं आहे. त्याच्यामुळे ज्या ज्या जिथपर्यंत आपण सर्वजण हे काम माझं स्वतःचं काम आहे आणि ह्या कामामध्ये मला पूर्णपणे समाधान वाटतं, रोज सकाळी कामावर येताना मला एक उत्सुकता आणि हुरहुर असते की आज मी काय करणार आहे, आणि घरी जाताना मला समाधान मिळतं, असं जिथपर्यंत आपण करत राहणार आहोत तिथपर्यंत आपल्या कंपनीची प्रगती ह्या अतिशय चांगली होत राहील. एक म्हणजे अजूनपर्यंत आपल्याला कोलगेट पामोलिव्ह किंवा आणि कोणतंही टूथपेस्ट असो किंवा हेअर क्रीम असो हे परदेशातून आपल्याकडे यायचं आणि आपण ते वापरायचो आणि इतकं ते आपल्याला आपल्याकडे तर आहे असं वाटायचं की आपल्याला कधी कल्पना येत नव्हती. पुढच्या काळामध्ये भारतामध्ये बनवलेलं, रत्नागिरीमध्ये बनवलेलं, गद्रे मरीनमध्ये बनवलेलं खाद्यपदार्थ हे अमेरिकेमध्ये, जपानमध्ये आणि युरोपमध्ये जेव्हा हाऊसहोल्ड म्हणजे प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये त्याचं नाव होईल तर त्याचं सगळं श्रेय हे तुमच्या सर्वांच्या मेहनतीला आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. हा प्रवास ह्याच्यापुढे असाच चालू राहील याची मला खात्रीच आहे, परंतु अजूनही चांगलं काम कसं करता येईल असं आपण जर रोज स्वतःला विचार करत राहिलो तर मगाशी जे तळेकर सरांनी सांगितलं की खर्च कमी व्हायला पाहिजेत, उत्पादन वाढायला पाहिजे, क्वालिटी चांगली असायला पाहिजे, तर या सर्व गोष्टींच्या ज्या काय किल्ल्या आहेत त्या सगळ्या तुमच्या हातामध्ये आहेत. तुम्ही जितकं मन लावून याच्यात काम करणार आहात तेवढा तुमचाही फायदा होणार आहे, संस्थेचाही फायदा होणार आहे आणि देशाचाही फायदा होणार आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. कार्यक्रमात पुढे जात असताना मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठासमोरील आसनांवर स्थानापन्न व्हावं.
धन्यवाद सर। मित्रांनो, गेले 2 महिने आपण इनडोर आणि आउटडोर स्पोर्ट्स इव्हेंट साजरे करतोय। त्यात आपण सर्वांनीच पूर्णपणे सहभाग घेतलाय आणि त्यात यशाशी फळही चाखलेत। असं म्हटलं जातं, संधीचं सोनं केलं ना की त्याची गोड फळही चाखायला मिळतात। आपले कलागुण दाखवण्याच्या अपॉर्च्युनिटीज आपल्याला मिळत असतात आणि त्याचं मिळणारं फळ वा गिफ्ट हे गोडच असतं। पण ते मिळवण्यासाठी केलेले कष्ट, त्यासाठी गाळलेला घाम, याची आपण नेहमीच कदर केली पाहिजे। आणि हो, ज्यांनी सक्सेस मिळवलंय त्यांचं अभिनंदन, आणि ज्यांना नाही मिळालं त्यांचंही कौतुक। कारण ज्याने सक्सेस नाही मिळवलंय त्याने कष्टच केले नाही आहेत असं नाही आहे, फक्त तो थोड्याशा अंशभराच्या फरकाने मागे राहिलाय इतकंच। आणि जसं आता सुशांत म्हणाला की अपॉर्च्युनिटीज ॲक्सेप्ट करणं आणि त्याच्यामध्ये सहभाग घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे। अगदी बरोबर। अशाच सर्व विजेत्यांचं व इव्हेंट्समध्ये सहभाग घेणाऱ्यांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो। मित्रांनो, या 2 महिन्यातील इनडोर आणि आउटडोर स्पोर्ट्स इव्हेंटचा धावता आढावा आपण सर्वांच्या कौतुकाने करूया। सर्वप्रथम आपण इनडोर स्पोर्ट्सपासून सुरुवात करूया। चेस कॉम्पिटिशन मेल कॅटेगरी, रनरअप अमोल बापट, गद्रे इन्फोटेक। विनर वैभव गोगटे, GIPL। चेस कॉम्पिटिशन फीमेल कॅटेगरी, रनरअप चेतना गोविळकर, GIPL। विनर अक्षता मेस्त्री, गद्रे इन्फोटेक। त्यानंतर कॅरम कॉम्पिटिशन मेल कॅटेगरी, रनरअप आकाशनंद ढवळे आणि प्रीतम कांबळे, स्टोअर डिपार्टमेंट। विनर अमित पालकर आणि रूपराज चव्हाण, मेंटेनन्स डिपार्टमेंट। कॅरम कॉम्पिटिशन फीमेल कॅटेगरी, रनरअप संस्कृती शितोळे आणि श्रद्धा नाके, R&D डिपार्टमेंट। आणि विनर आहेत चैताली मयेकर आणि अक्षता मेस्त्री, गद्रे इन्फोटेक। इनडोर स्पोर्ट्स मॅनेजमेंट कमिटीचंही आपण कौतुक करणार आहोत, त्यांनी खूप छान काम केलंय। आता आपण आउटडोर स्पोर्ट्स इव्हेंटकडे वळूया। क्रिकेट कॉम्पिटिशन मेल कॅटेगरी, रनरअप थंडगार 11 कोल्ड स्टोअर। आणि विनर GME फायटर, GME। त्यानंतर क्रिकेट कॉम्पिटिशन फीमेल कॅटेगरी, रनरअप बिंधास्त ग्रुप, प्रोडक्शन डिपार्टमेंट। विनर GME टायगर, GME। क्रिकेट मॅनेजमेंट टीमचे हे आभार आणि कौतुक। त्यानंतर व्हॉलीबॉल कॉम्पिटिशन मेल कॅटेगरी, रनरअप CVC, मेंटेनन्स डिपार्टमेंट। आणि विनर आहेत HSCCPA क्रॅपस्टिक प्लांट। व्हॉलीबॉल कॉम्पिटिशन फीमेल कॅटेगरी, रनरअप आहेत बिंधास्त ग्रुप, प्रोडक्शन डिपार्टमेंट। विनर GME विघ्नहर्ता, GME। व्हॉलीबॉल मॅनेजमेंट कमिटीचंही कौतुक केलं पाहिजे, खूप उन्हातानातून त्यांनी आपल्यासाठी इथे खेळांचं मॅनेजमेंट केलं होतं। यानंतर यावर्षी नव्यानंच आपण बॅडमिंटन इव्हेंट सुरू केला होता, तर बॅडमिंटनचे आपण मेल कॅटेगरी पहिल्यांदा बघूया। रनरअप आहेत वैभव गोगटे, गद्रे इन्फोटेक। विनर सुयश जोशी, सिव्हिल डिपार्टमेंट। फीमेल कॅटेगरी बॅडमिंटन कॉम्पिटिशन, रनरअप अन्विक्षा मोरे, HSCCPA डिपार्टमेंट। आणि विनर आहे संस्कृती शितोळे, R&D डिपार्टमेंट। बॅडमिंटन कमिटीचंही कौतुक आहे, खूप छान पद्धतीने बॅडमिंटनचं मॅनेजमेंट त्यांनी केलं होतं। त्याचबरोबर सर्वांकष विद्या मंदिरचेही इथे आभार मानायला हवेत आपल्याला, त्यांनी हॉल उपलब्ध करून आपल्याला दिला होता। यानंतर लॉन टेनिस मेल कॅटेगरी सिंगल, रनरअप ऋषिकेश भूते, ॲडमिन डिपार्टमेंट। आणि विनर आहे संतोष खानविलकर, ॲडमिन डिपार्टमेंट। त्यानंतर मेल डबल्स रनरअप संतोष खानविलकर आणि संतोष मचाले, ॲडमिन डिपार्टमेंट। विनर ऋषिकेश भूते आणि ओंकार पाटील, ॲडमिन डिपार्टमेंट। सर्व विजेत्यांचे व सहभागी स्पर्धकांचे आम्ही मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा। धन्यवाद। थँक्यू। मित्रांनो, आपण आता ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट बघताय अशा स्नेहबंध कल्चरल इव्हेंटकडे आपण वळणार आहोत। तर
कल्चरल इव्हेंट्स गद्रेमध्ये स्नेहबंद या नावाने सुरू झाला तो 2007 पासून. काही वर्ष सोडता अविरत चाललेला हा सोहळा आपल्या कलागुणांना वाव देत आपलं मनोरंजन करत आलाय. 2023 हे वर्ष सुरू झालं आणि सगळ्यांनाच वेध लागले ते स्नेहबंद सोहळ्याचे. इतकी वर्ष एका धाटणीत चाललेला हा सोहळा थीमबेस करावा का अशी संकल्पना पुढे आली आणि त्या दृष्टीने तयारी सुरू झाली. खरं तर यावर्षी थीम बदलायचा विचार करत असताना कोकणी माणसाचं आणि सणांचं नातं हे खूप जवळचं आहे असं आपल्याला जाणवलं. म्हणून आपण थीमबेस कार्यक्रमात कोकणी संस्कृतीच का उपयोग करू नये असा विचार झाला. खरं तर हे शिवधनुष्य आम्ही पेललं ते आम्हाला पेलेल नाही पेलणार माहिती नाही, पण तुम्हाला यातनं आनंद मात्र नक्की मिळेल याची आम्ही गॅरंटी देतो. बरोबर. तर मित्रांनो, कार्यक्रमाची सुरुवात आपण नांदीने करणार आहोत. आपल्याच कंपनीतील कलाकार सादर करत आहेत नांदी. कलारंग ग्रुप सादर करतोय नांदी. नांदीचे बोल आहेत शब्दस्वरूपी गणानमितो. सात संगत आहे ढोलकी शुभम मांडवकर, क्रॅपस्टिक प्लांट RFM डिपार्टमेंट, कीबोर्डसाठी अनिल सुतार सर्वांकश विद्यामंदिर, गिटार जारेड सर सर्वांकश विद्यामंदिर आणि तालवाद्य आहेत यतीन वांगणकर मेंटेनन्स डिपार्टमेंट. धन्यवाद. कर
रसिका जरा कोकण सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेलं आणि निसर्गानं पांघरलेली हिरवी शाल लेऊन नटलेलं कोकण म्हटलं की आजही आपल्या डोळ्यांसमोर उभे राहतात ते हिरवेगार डोंगर, नद्या, खाड्या आणि अथांग पसरलेला समुद्र. आणि अशा या कोकणाचं सौंदर्य खुलतं ते पावसाळ्यात, घाट रस्त्यातून जाताना दिसणारी वनराई बघून, डोंगरांच्या उतारावर सर्वदूर पसरलेली भातशेती बघून, दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या आणि श्रावण महिन्यात सायंकाळी दिसणारं इंद्रधनुष्य बघून,
सारं काही अविस्मरणीयच, हिरवळीचं एक सुंदर स्वप्नच जणू। आणि अशा या कोकणाच्या निसर्गाच्या साक्षीनं साजरे केले जाणारे सण आणि उत्सव जे या कोकणच्या सौंदर्यात भर घालत असतात, कोकणी माणसाचं जीवन फुलवत असतात। शेतीची कष्टाची कामं आटपून दोन सुखाचे क्षण मिळवत असतो कोकणी माणूस ते या सण आणि उत्सवांमधून। अगदी बरोबर, गुढीपाडव्यापासून सुरू होणारे हे उत्सव आषाढी वारी, मंगळागौर, नारळी पौर्णिमा असं करत थेट शिमग्यापर्यंत चालू असतात। त्याचबरोबरीने गणेशोत्सव आणि दिवाळीसारखे मोठे सण कोकणची शान वाढवतात। या व्यतिरिक्त अनेक छोटे मोठे सण कोकणी माणूस अगदी मनापासून साजरे करतो। असं म्हटलं जातं की कोकणी माणूस खूप गोड असतो फणसासारखा, वरून काटेरी आणि आतून एकदम गोड। येवा कोकण आपलाच असा असं हे केवळ फक्त कोकणी माणूसच म्हणत असतो, कारण त्याच्याकडे तेवढं ते प्रेम असतं, आपुलकी असते, जिव्हाळा असतो, आणि हे प्रेम जिव्हाळा त्याला मिळत असतो हा कोकणातल्या सणांपासूनच ना। तर आता आपण ही कोकणची संस्कृती बघायला जाऊया ना, आणि असेच कोकणची लोककला जपणारे सण आणि उत्सव आपल्या समोर सविनय सादर करीत आहेत गद्रे ग्रुपचे कलाकार। Thank you.
केल्यासारखं वाटलं मला, म्हणून जरा गुणगुणत होतो. बर ते जाऊ दे. नमस्कार मंडळी. कोकणात आल्याचं फील येत आहे ना? आणि कोकण म्हटलं की सण हे आलेच. हो तर, कोकण म्हटलं की सण हे यायलाच पाहिजेत. तुला माहिती असेल आपल्या कोकणात कोणते कोणते सण साजरे होतात ते? मला तर माहिती आहे कोकणात कोणकोणते सण साजरे होतात, पण आज आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूया की कोकणात कोणकोणते सण साजरे होतात. आणि सुरुवात ही आपण गुढीपाडव्यापासूनच करूया, कारण मराठी नववर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्यापासूनच होते. अगदी बरोबर, मराठी नववर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्यापासूनच होते. पण सगळीकडे साजरा होणारा गुढीपाडवा हा वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा केला जातो. आपल्या कोकणात साजरा केला जाणारा गुढीपाडवा हा रामाच्या विजयाचा आनंद म्हणून आपण साजरा करतो. हो तर, अरे प्रणव, पण सगळीकडे साजरा होणारा गुढीपाडवा हा जरी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो, तरी त्यामागचं उद्दिष्ट हे एकच असतं. सगळ्यांनी एकत्र यायचं, सण साजरा करायचा आणि मजा करायची. अरे, गुढी उभी करायची, गुढीला बत्ताशे लावायचे, भरजरी वस्त्र लावायचं, त्यानंतर त्याला आंब्याचा टाळा, कडुलिंबाचा टाळा असं सगळं लावून गुढी उभी करायची. हो तर, आणि त्याखाली सुंदर रांगोळी काढायची, त्या गुढीची पूजा करायची आणि शेवटी गोडाचा नैवेद्य करायचा. गोडाधोडाचा नैवेद्य महत्वाचा ग. हो तर. बरं, मला एक सांग, हाच जर सण गुढीपाडवा आपल्याला आज डान्समधून किंवा गाण्यातून बघायला मिळाला तर कसं वाटेल रे? एकदम धमाल येईल. बरं, चला प्रेक्षक हो, बघूया गुढीपाडवा.
जय हरि विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरि विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरि विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरि विठ्ठल जय जय पंढरीच्या वारीला चाललात की काय म्हणजे काय आपल्या कोकणी माणसाचा दिवस पंढरीच्या दर्शनाशिवाय सुरू होतो होय तरी पण कोकणी माणूस पंढरीची वारी काय चुकवत नाही हे बघ पंढरीचं दर्शन घेतल्याशिवाय चंद्रभागेत नाहून निघाल्याशिवाय आपल्या कोकणी माणसाचं जीवन व्यर्थ आहे पूर्ण आणि तुला माहितीये का पंढरीची वारी ही खूप पूर्वीपासून चालत आलेली आहे अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून बरोबर मुघल इंग्रज पोर्तुगीज सगळ्यांची आक्रमण झाली पण पंढरीची वारी काय थांबली नाही आणि तुला माहितीये का या वारीचा मुख्य आकर्षण आहे ते म्हणजे रिंगण आणि त्या रिंगणात नाचणारा माऊलींचा घोडा नक्कीच आणि हा सोहळा पाहण्यासाठी सगळे लोक आतुर असतात आणि वर्षातून एकदा तरी ह्या वारीला जातात आणि विठू माऊलीचं दर्शन घेतात तुला पाहायची आहे का अशी ही वारी हो म्हणजे काय चला मग आपणही जाऊया पंढरीच्या वारीला ना आणि पाहूया ही पंढरीची वारी तुम्हीही चला पंढरीच्या वारीला जय हरि विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरि विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरि विठ्ठल जय जय विठ्ठल पुण्याची गणना कोण करी अंगारंगान सांदली ग देही मिठाई नांदली गाठ भंगा बांधली भेटाया का उभा राहून तू पाहशी गंमत विठुराया गेल्या
काय ग मीरा एवढी नटून सजून चाललीस कोणीकडे? अरे असं काय करतोस प्रणव? मी चालली आहे कंपनीत मंगळागौरीचे खेळ बघायला. होय, अरे वा, मंगळ एकटीच जाणार आहेस तू? नाही रे, मी एकटीच जाईन का, तुला सुद्धा सोबत घेऊन जाणार आहे, म्हणजे तुलाही कळेल मंगळागौर कशी खेळतात. ओके, अगं काय झालं, माझ्या मित्रांनी ना बरीच सांगितलं होतं, तो बाई पण भारी देवा पिक्चर आहे ना, तो खूप छान आहे, त्याच्यामध्ये मंगळागौरीचे खेळ खूप छान दाखवलेत, म्हणून म्हटलं तुला विचारूया, मी येऊ की काय सोबत? हो चल, मी तुला मंगळागौरीचे महत्त्व सांगते. मंगळागौर म्हणजे काय तर श्रावण महिन्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळागौरीचे पूजन सुरू करतात. आणि हा सण महिलांसाठी फार खास असतो. का तर मंगळागौरीला महिला एकत्र येतात, विविध गाणी फुगड्या असे खेळ खेळतात आणि हा आनंद साजरा करतात. बरोबर, त्याच निमित्तान सगळ्या स्त्रियांना एकत्र येण्याचा चान्स, थोड्याशा गप्पा गोष्टी आणि रोजच्या कामातून विरंगुळा सुद्धा. बरोबर, चालेल मग बघूया आपण मंगळागौर. चला प्रेक्षक हो, बघूया मंगळागौर. Okay.
काही पण आहे अजून. होय अँकरिंगला जाणार आहे पहिला मी. घड्याळाच्या काट्यावर कसरत तारे वर, घड्याळाच्या काट्यावर कसरत तारे वर, नवऱ्याची मर्जी राख मुल बाळ सासू भार, जीव खेळण्या गर्दी लाया भिडताना आर पार, जीव तुझा भाच्या परी रोज होई खाली पर, भिडती ना भिडणारी आकर, बाय पण भारी दवा गोमु माहेरला जाते हो नाकवा, हिच्या गोवाला कोकण दाखवा, गोमु माहेरला जाते हो नाकवा, हिच्या गोवाला कोकण दाखवा, गोमु माहेरला जाते हो नाकवा, हिच्या गोवाला कोकण दाखवा. मी माझ्या नवऱ्याला कोकण दाखवतेच, पण तुम्ही पण चला. येणारच आहे की आता नारळी पौर्णिमेचा सण आला की आम्ही कोकण बांधव येणारच. कोळी बांधव आणि नारळी पौर्णिमा यांचा अतूट संबंध आहे. बरोबर. पावसाळा संपत आला की समुद्र शांत होतो आणि त्याच वेळेला नारळी पौर्णिमा साजरी केली जाते. बरोबर अगदी. कोळी बांधव आणि समुद्र किनारी राहणारे लोक वरुण देवतेच्या प्रित्यर्थ या समुद्राचं पूजन करतात ते नारळी पौर्णिमेलाच. नारळी पौर्णिमेलाच हे सगळे लोक आपल्या समुद्राचं पूजन करत असताना आपला नारळ समुद्राला अर्पण करतात. हो अर्पण करतात. पुलावर उभे राहून किंवा नदीकाठी राहून किंवा समुद्राच्या काठी जाऊन समुद्रात टाकत नाहीत. आणि ह्याच वेळेला काही ठिकाणी रक्षाबंधनही साजरं केलं जातं. अगदी बरोबर. भावा बहिणीच्या अतूट नात्याचा सण रक्षाबंधन सुद्धा आपण याच दिवशी साजरा करतो. आणि तुला माहिती आहे का रक्षाबंधनाचा पण सण खूप चांगल्या प्रकारे आणि खूप उत्साहाने साजरा केला जातो. आणि लोकांना फक्त ही सगळी माहिती देतच राहायचंय आपण की आता पुढचा सण पण दाखवायचा आहे. अरे हो, पण जाता जाता आपल्या कोळी बांधवांसाठी प्रार्थना करूया. हो नक्कीच. दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे. दर्याचे धन तुझ्या होरीला येऊ दे. आपल्या कोळी बांधवांना सुखाचे दिवस येऊ दे. आपल्या कोळी बांधवांना सुखाचे दिवस येऊ दे. चला तर पाहूया असा कोळी नृत्य नारळी पौर्णिमा. सागरी कोल्यांचा आल उधान दर्या सागराला, गो सजलाय गो सारा कोली वारा तसा जमलाय गो आज किनाऱ्याला. दाखवा निंगाला डोलीला येऊन दे मंगारी घराला, नारळी पुनवेचे सणाला नारळ वाहूया दर्याला. दाखवा निंगाला डोलीला येऊन दे ಅಂಜಿರಿ ಸಾರಿ ನಾರಲ್ ಹಣ್ಣು ಲೈ
सोन्याचा दर्या देवाचे दारी माझ्या आईला पाया परुनी आज येईन सणाला एक वीरला पाया परुनी मी येईन पुनवेचे सणाला असे सोन्याचे दिसाला बस जोरीन पुंजेला सण नारली पुनवेचा नारल वाहूया दर्याला कृष्ण जन्म झाला हॅलो कोळींचा सण झाला की महिना येतो तो श्रावणाचा आणि या श्रावण महिन्यात आपल्या सर्वांचा आवडीचा सण येतो तो म्हणजे गोकुळाष्टमी गोपाळकालेचा गोपाळकाला हा प्रत्येक ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात खूप उत्साहात साजरा होतो आणि कृष्ण जन्माचं तर आपल्याला माहितीच आहे सोहळा प्रत्येक ठिकाणी कसा साजरा होतो याची माहिती सांगायची झाली तर श्रावण महिन्यात कृष्णाष्टमीला मध्यरात्री कृष्णाचा जन्म झाला कृष्ण हा कारागृहात जन्माला आलेला असूनसुद्धा त्याने त्याचे देवकीच्या घरी त्याचे पालनपोषण झाले आणि कृष्णाचा अवतार धरतीवर आला हॅलो सायली हा बोल ग काय म्हणतेस किती दिवसांनी फोन केलास आज कशी काय आठवण आली तुला मैत्रिणीची हो तर ह्या वर्षी न चुकता येणार हो तर हो दोघंही येऊ चालेल चल रात्री भेटूच बाय प्रणव ए प्रणव जरा बाहेर येतोस का काय करतोयस अरे प्रणव अगं हो किती हाका मारशील मला भांडी घासत होतो ना थांब जरा किती कामं सांगते ही हे बघ आज रात्री आपण आपलं जेवण वगैरे लवकर आटपून घेऊया माझ्या मैत्रिणीकडे आज आपल्याला कृष्ण जन्माला जायचंय ए मला नाही आज जमणार तिकडे यायला वेळा अरे सायलीकडे जायचंय आपल्याला काय म्हणतेस सायलीकडे जायचंय चल चल काम आवरून जाऊया लगेच अरे वा सायलीचं नाव घेतल्यावर बरा तुझा चेहरा खुलला तसं नाही ग सायली तुझी जवळची मैत्रीण आहे ना म्हणून म्हटलं आपलं जाऊया लगेच आपण मी असणार आहे हा तुझ्या बरोबर आणि मी आपण कशासाठी जातोय हे सांगितलंय ना मी तुला हो हो सांगितलं आहेस कृष्ण जन्मासाठी चाललोय आपण तिकडे गेल्यावर मुहूर्तावर कृष्णाला पाळण्यात घालणार नवीन लग्न झालेलं जोडपं तो पाळणा झुलवणार कृष्णाचं भजन गाणार रात्रभर जागरण करणार असंच सगळं घडणार आहे अरे वा माहितीये तर तुला आणि दुसऱ्या दिवशी दही हंडीला तर जायचंच असेल तुला हो ते तर मला जायचंच आहे
आणि बरं झालं मला आठवण केलीस. मागच्या वर्षीचा माझा तो दही काल्याचा टी शर्ट कुठे आहे ग मंडळाचा? हां तो टी शर्ट आहे ना, तुला मी नंतर शोधून देते. आता तुझी सगळी बाकीची कामं आवरून घे, आपल्याला रात्री जायचं आहे. चालेल चालेल, मी कामं आवरतो. भांड्यांचं झालंय, कपड्यांचं आवरून तेवढं जाऊया आपण लगेच. चालेल चला जाऊया कृष्ण जन्माष्टमीला. श्रावण महिन्याच्या श्रावण महिन्याच्या वैद्य अष्टमीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या कारावासात देवकी वसुदेव यांचा पुत्र भगवान विष्णूंचा शक्तिशाली अवतार अर्थात श्रीकृष्णांचा जन्म झाला. जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येते, जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो, तेव्हा तेव्हा मी येतो. दुष्टांचा नाश करून धर्माची स्थापना करण्यासाठी युगयुगात मी जन्म घेतो. सवे खेळे मुरारी गवळणींच्या हृदय राही दही दूध लोणी चोरून खाई गोपिकांची वस्त्रे लपवूननी अशा या अवखळ मुरलीधराच्या नटखट लीला.
चुपकी मारे कृष्णाच्या बाललीलामुळे पूर्ण गोकुळ त्रासलेला. एकदा तर यशोदा कृष्णावर खूपच रागवली. यशोदेचा राग पाहून कृष्ण उदास झाला आणि त्याला उदास पाहून इथे गोपिकांचं जीवनच बेरंग झालं. गोपिका कृष्णाला विचारायच्या, अरे मुरलीधरा, तू असा का उदास आहेस? जो है अलबेला मद नैनो वाला, जिसकी दीवानी ब्रिज की हर वाला, वो किसना है, वो किसना है, वो किसना है, वो किसना है, किसना है. जो है अलबेला मद नैनो वाला, जिसकी दीवानी ब्रिज की हर वाला, वो किसना है, वो किसना है, वो किसना है. जागी न सोही प्यार में डूबी प्यार में खोही प्यार की धुन में जागी न सोही दुनिया से है वो अनजानी सब कहते हैं प्रेम दीवानी किसना से मिलती है भूल के हर बंधन हो किसना की माला की जब तक
कृष्ण लहानपणापासूनच सर्वांचीच लाडकी. गोपिका तर त्याच्या अवतीभोवतीच असायच्या, पण राधाला गोपिकांचा असा लगटपणा अजिबात आवडायचा नाही. मधुबन में भले कान्हा किसी को पी से मिले, मन में तो राधा के ही प्रेम के हैं फूल खिले. इसलिए राधा जले, इसलिए राधा जले, बिना सोचे समझे. इसलिए राधा जले, इसलिए राधा जले. तारे हैं चांद है राधा, फिर क्यों है उसको विश्वास आधा. ओ गोपियां तारे हैं चांद है राधा, फिर क्यों है उसको विश्वास आधा. गोपियां आनी जानी है, राधा तो मन की रानी है. गोपियां आनी जानी है, राधा तो मन की रानी है. सांझ सखारे चमना किनारे, राधा राधा ही कान्हा पुकारे. ओए होए ओए होए, बाहों के हार जो डाले कोई कान्हा के गले. राधा कैसे न जले, राधा कैसे न जले, आग तन मन में लगे. राधा कैसे जमुना के तट पर कुछ तो चुराए. हाय मैया दिल चुराए, नींद चुराए, चैन चुराए. हाय मैया कैसे मैं जाऊं घर अपने, सब लाज शर्म मैं छोड़ी रे. कैसे कहूं किस नटखट ने किया माखन चोरी रे. मैया यशोदा मोरी गगरी से जमुना के पुल पे.
हॅलो सगळीकडे नुसती गर्दी आहे. बसला म्हणू नका, ट्रेनला म्हणू नका, बस स्टँडवर म्हणू नका, नुसती गर्दी. कंटाळा आलाय नुसता प्रवास करायचा. अरे ओंकार, असणारच ना गर्दी. अगं हो, चाकरमानी गावाला तर ते मला माहिती आहे, पण एवढी गर्दी. अरे असं काय करतोस, आपल्या सर्वांचा लाडका गणपती बाप्पा येतोय. हो माहितीच नाही ग, लक्षातच नाही. म्हणजे मेन म्हणजे गणपती बाप्पा मोर्या. आणि कोकणात गणेशोत्सव म्हटला की धामधूम ही आलीच. बरोबर आहे. आणि तुला ओंकार आठवतंय का की कोकणात पूर्वी गणेशोत्सव कसा साजरा करायचे? चुकतेस तू. पूर्वी म्हणजे कोकणात फार पूर्वीपासून गणपती सुरू होत आहेत. आणि कोकणातले गणपती हे घरोघरी गणपती आणून साजरे केले जातात. आणि जे आत्ता आपण बघतो सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं किंवा हौशी मंडळं, ती लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली किंवा त्यांच्यानंतर सुरू झालेली आहेत, जे इंग्रजांच्या विरुद्ध लढा देण्यासाठी एकत्र आणण्यासाठी म्हणून सुरू केलेली होती. आणि कोकणातला गणपती हा तर फार पूर्वीपासूनचा आहे. आणि हो ओंकार, अजूनही कोकणात गणपतीमध्ये चाकडी नृत्य, आरत्या, भजन या सगळ्या गोष्टींची प्रथा चालू आहे. हो हो, आणि सगळे गावकरी, गावातली लोक एकत्र येऊन गुण्यागोविंदाने हा सण साजरा करतात. आणि तुला माहित आहे विशेष आकर्षण काय आहे आपल्या गणपतीचं? हो ना, गौरी. हो, काहींकडे खड्याच्या, काहींकडे मुखवट्याच्या, आणि काहींकडे तर पाना फुलाच्या गौरी येतात. आणि या गौरीसोबत गणपती आणि गौरी एकत्र पूजन केलं जातं आणि एकत्रच विसर्जन केलं जातं. काहींचे 5 दिवसांनी गणपती विसर्जन होतात, काहींचे 10 दिवसांनी गणपती विसर्जन होतात. हो का, मग चल आपणही बघूया कोकणातील गणेशोत्सव. हो हो, आपणही पाहूया कसा येतो गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोर्या, मंगल मूर्ती मोर्या.
प्रणव आपण एंट्री कुठून करूया? इथून सर्वांगे सुंदर सिंदूराची कंठी दगे माळ मुक्ता पळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव नाका चितवरा सुत गौरी कुमरा चंदनाची मूठी कुमकुम पेशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुंझुणती न पुरे चरणी गागरिया हॅलो महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण या कोकणात गणेश चतुर्थीच्या या शुभमुहूर्तावर आगमन झालंय आणि सर्व भाविक गणपतीमध्ये जो तो आपल्या मनोभावे गणपतीची सेवा करत असतो आणि गणपतीच्या समोर भजन कीर्तन असे विविध कार्यक्रम हे गणपतीजवळ ठेवले जातात आणि त्यामधील कोकणातील फेमस जाकडी नृत्य कोणते ते बघा गणादावरे गणापावरे गणादावरे गणापावरे तुझ्या प्रेमाचे किती गुणगावरे ना
गणपति बापा मोरया मंगल मूर्ति मोरया 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 गणपति बापा बघ बाबा तू काय ते एकदा बंद बिंद करते चालू अंबर तुझे गुण गाती हे तारे हे वारे तुझे नाम घेती ही धरती हे अंबर तुझे गुण गाती हे तारे हे वारे तुझे नाम घेती विश्वाचा बालक तू नायक गणांचा गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता विश्वाचा बालक तू नायक गणांचा गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता शरण तुला आला त्याचा उद्धार तू केला चला मिळून सारे बोला बाप्पा मोरया बाप्पा मोरया माझ्या मनीची देवी जाण घेऊन बसा भक्तीचा
नायका तू अल्लोणेश्वर मोरया विघ्नेश्वर तू एक दंत तू मयूरेश्वर मोरया लंबोदर तू विनायका तू अल्लोणेश्वर मोरया विघ्नेश्वर तू एक दंत तू मयूरेश्वर मोरया भक्त तुंड तू गजमुखा तू सिद्धि विनायका ए प्रणव ऐक ना मला ना मोरपंखी आणि निळ्या रंगाचे ड्रेस हवेत काय तुझं मध्येच हे शॉपिंग बिपिंग परवाच करून आलो शॉपिंग त्यावेळेला सगळं घेतलं आणि आता परत कसले मोरपिशी वगैरे ऑड कलर घेतेस तू अरे असं काय करतोस आता नवरात्र आलेत मग 9 दिवस 9 रंगाचे ड्रेस नको का आणि त्यात रात्री गोंधळायला पण जायचं असतं अगं गरब्याला तर तू जाणारच आहेस ना बरोबर तुझं हे सगळं तुझं प्लॅनिंग झालेलं आहे गरबा दांडिया ड्रेस ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या ठरलेल्याच आहेत अरे हो मग ठरलेल्या असणारच अगं पण मी तुला काय म्हणतो तुला गरबा दांडिया हे सगळं माहितीये पण आपल्याकडला मराठमोळा देवीचा गोंधळ तुला माहितीये का गोंधळ ते काय असतं आधीच तू आणि मी जो गोंधळ घालतोय तो काय कमी आहे अगं तसं नव्हे आपल्याकडे देवीचा आई भवानीचा आई जगदंबेचा गोंधळ घालण्याची प्रथा फार वर्षांपासून सुरू आहे अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून सुद्धा सुरू आहे आपल्याकडे नवीन लग्न झालेली जोडपी ज्यांनी ज्यांनी नवस बोलले ती माणसं नवरात्रामध्ये देवीचा गोंधळ घालतात जागरण करतात आणि आनंद साजरा करतात किती भारी ना सगळे एकत्र जागरण करतात मस्त मजा करत असतील ना हो हो सगळे जण मजा करतात तुला पण बघायची ही मजा कशी असते ती हो मला जरूर आवडेल बघायला आणि अनुभवायला पण आपल्याकडे आता कुठे बघायला मिळणार आहे तू त्याची काळजी करू नकोस मी नेतो तुला गोंधळ बघायला हो चल चल जाऊया पण प्रणव तुझ्या लक्षात आहे ना शॉपिंगचं ते काय विसरणार नाही नेतो तुला शॉपिंगला पण त्याआधी आपण बघूया गोंधळ चला प्रेक्षक बघूया देवीचा गोंधळ
तारी तीन ताळ पाताळी तू रंग तुझे सारे हे कैक दे भारे भवताली वसले जणू हे अंधार जागला चांद हा भागला दाटो जरी सावल्या ज्योत प्रकाशाची माते तुझी खाशी वाटा किती दावल्या मला जाऊ दे जरा साइड दे साइड दे हॅलो आली माझ्या घरी ही दिवाळी आली माझ्या घरी ही दिवाळी सप्तरंगात नाहून दिवाळीची गाडी बडबडतोय चल लवकर आपल्याला जायचंय कुठे आणि कशासाठी आता अरे बाजारात जायचंय दिवाळीची खरेदी करायची कंदील पणत्या आणि रांगोळी सुद्धा घ्यायची अरे हो हो सगळं घेऊ तुझ्या मनासारखं सगळं काय घेऊ आपण बरं चल तू लवकर आपल्याला जायचंय क्या हे दिवाळी हा मैं पूछता हूँ क्या है दिवाली कोई उधर से उठ के मेरे मांडी पे आके बताओ मेरे कान में कि क्या है दिवाली हाँ क्या है दिवाली हो कॉमेडी किंग एक एक मिनट माझ्या चांगलं लक्षात आहे आपल्याला शॉपिंगला जायचंय तू इथे उगाच कॉमेडी करून ना विषय टाळू नकोस तरी सुद्धा तू विचारलंयस क्या है दिवाली म्हणून तुला सांगते क्या है दिवाली बताओ मुझे दिवाळी म्हणजे रोषणाईचा सण उत्सवाने उल्हासाने भरलेला प्रेमाचा सण हो आणि फराळ खाण्याचा सण चकली चिवडा करंजा सगळं नुसतं खायचं पोळ भर शेजाऱ्यांकडे पण जाऊन अरे गप रे काय तुला सारखं खाण्याचं सुचत असतं बरं चल आपल्याला लवकर जायचंय चल जाऊया आता काय मी क्रेडिट कार्ड सुद्धा घेतलंय कोणाचं तुझ अरे दिवाळ काढणार ही माझा दिवाळी चला आता काय टंकी गाई म्हशी ओवाळी गाई म्हशी कोणाच्या माझ्या धन्याच्या चंदनाचा पाटवर सोनियाचे ताट उठणेले पुनही भारली पहाट पलावाशेचे सरता नारा अभ्यंगाने करू नवीन सुरुवात झाली कशी लगबग ही तोरणे दारात पण ती करे उजळून आली दिवाळी
म्हशी कोणाच्या माझ्या धन्याच्या गाई म्हशी कोणाच्या माझ्या बैधन्याच्या क्षण झाले भाग्याची साथ पाडव्याचा गोडवा काळजा चात औक्षवंत क्षण झाले भाग्याची साथ लक्ष्मीची पाऊली येता घरात हळुवार बांधती नात्याची गात सौभाग्याचे नंबर बघ. हॅलो हॅलो माझा चालू केलाय माझा चालू केलाय बघा एकदा. हॅलो प्रणव. अरे प्रणव. अरे प्रणव. अरे काय किती वेळच्या हाका मारतीये मी. लक्ष कुठे आहे तुझं. अगं काही नाही, जरा मोबाईल मध्ये ना नमन दिसलं होतं, ते बघण्यात गुंग झालो होतो. खरं आहे नमन, खरं म्हणतोयस तू प्रणव. कोकणी माणूस आणि नमन आणि खेळे ह्या सगळ्या गोष्टी त्याला विसरायला लावतो. शहरात माणूस कितीही कामात व्यस्त असू दे, पण नमनात वाजणारी मृदुंगाची थाप त्याला सर्व काही विसरायला लावते. अगदी बरोबर. आणि फक्त मृदुंगाची स्थाप नव्हे, त्यामध्ये वाजणारी गाणी टाळ आणि मृदुंगाच्या तालावर नाचणारी मावशी गवळणी खेळे हे सगळं कोकणी माणसाला नमनाकडे आकर्षितच करतात की. अरे हो. आणि एवढंच काय, यात कथा आणि दंतकथांवर आधारित वगनाट्य सुद्धा सादर केली जातात. आणि म्हणूनच की काय, गावातील कोणतीही पूजा ही नमनाशिवाय पूर्णच होत नाही. अगं ह्याच खेळांमधून विविध देवांची ना आराधना केली जाते, आणि म्हणूनच कोकणातील कोणतीही जी पूजा आहे ना ती नमनाशिवाय अधुरीच वाटते. त्याच निमित्तानं आपल्या गावातील सगळे गावकरी मानकरी हे सगळे एकत्र येतात, पूर्वीची भांडणं विसरतात आणि नमनाचा आनंद घेतात. मग आपणही जाऊया नमन बघायला. नक्की, आपल्या प्रेक्षकांनाही बोलवूया. चला प्रेक्षकांनो बघूया आपलं नमन. Oh,
विश्वासदाता विघ्नहर्ता गणपती या गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ते छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करतो. तसेच परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत कोकणची कला यशस्वीकरावर नेऊन ठेवली त्या थोर माणसांचे आम्ही पुण्यस्मरण करतो. रंगदेवता आणि नटेश्वराला नतमस्तक होतो. तसे प्रथम गणपतीची आराधना, नंतर पारंपरिक वेशभूषेने नटलेली शृंगारिक गवळण, आणि त्यानंतर राधा कृष्ण यांची रासलीला, आणि त्यानंतर दशमुखी रावणाची आकर्षक एंट्री सादर करीत आहोत. बहुरंगी नमन, बहुरंगी नमन. हॅलो हॅलो. शिवगौरीच्या विघ्नेश्वरा रंगणी नाचतया, शिवगौरीच्या विघ्नेश्वरा रंगणी नाचतया, शिवगौरीच्या विघ्नेश्वरा रंगणी नाचतया, शिवगौरीच्या विघ्नेश्वरा रंगणी नाचतया. सजली इंद्रधनुची कमानी निळ्या सुंदर आसमानी, स्वार होऊनी उंदरावरती आली मूर्ती तुझी देखणी. स्वागता तुझा
तुझ्या स्वागताला स्वागता तुझ्या जाऊया बाजारी मथुरे बाजारी जाऊया बाजारी मथुरे बाजारी अगर राधा बाई करी
काय राधे सांगू माझ्या संसाराची कहाणी दिवसा रात्री बाई रोज मांडत बसतोय त्याची भूक जायला सहन होईना किती पाठी त्याची गडबड ना
जातिरी उद्या बे तू यारे यमुने जातिरी जय काल महाकाल विकराल शंभो जीवन हो या मृत्यु दोनों ही तुम हो। जय काल महाकाल। महाशिवरात्री हा भारतीयांचा प्रमुख सण आहे। जसा भारतात महाशिवरात्र साजरा केला जातो तसं कोकणातही साजरा केलं जातं। हा भगवान शिवाचा मुख्य उत्सव आहे। दंतकथांनुसार समुद्र मंथनाने अमृत निर्माण होणार हे निश्चित होते, पण त्यातून हलाहल नावाचे विषही निर्माण होणार होते। हलाहल विषामध्ये विश्वाचा नाश करण्याची क्षमता होती आणि म्हणूनच केवळ भगवान शिवच त्याचा नाश करू शकतात। भगवान शिवाने हलाहल नावाचे विष आपल्या घशात ठेवले। हे विष इतके शक्तिशाली होते की भगवान शिवांना त्यांना प्रचंड वेदना झाल्या आणि त्यांचा गळा निळा झाला। यासाठी भगवान शिव नीलकंठ या नावाने प्रसिद्ध आहेत। वैद्यांनी देवतांना रात्रभर शिवाला जागरूक ठेवण्याचा सल्ला दिला। अशा प्रकारे भगवान शंकराच्या चिंतनात आपण मग्न झाले। शिवाला प्रसन्न आणि जागरूक ठेवण्यासाठी म्हणून देवांनी वेगवेगळी नृत्य केली, संगीत वाजवले आणि पहाट होताच भगवान शिव त्यांच्या भक्तीवर प्रसन्न झाले आणि सर्वांना आशीर्वाद दिला। तेव्हापासूनच त्या शिवरात्रीला महाशिवरात्री असं म्हणतात। प्रेक्षकांनो, आपण आता बघतोय महाशिवरात्री। पूर्वजन्मी शंकराची पत्नी होती जी देवी सती, या जन्मात आहे ती पर्वत राजाची सुपुत्री पार्वती। आजही शिव आहेत तिचे एकमात्र आराध्य। वररूपी भेटले शिव, तिच्या तपाचा आहे ते सौभाग्य। Shivaya, Namah Shivaya, Namah Shivaya,
ज्याचा आदी आणि अंत नाही असे आहेत महाकाल। नतमस्तक होतात त्यांच्या पुढे तीनही काळ। देवापासून कुठे लपलंय सृष्टीचं कुठलंही रहस्य? पार्वतीच्या रूपात दिसलं त्यांना सतीचं सत्य। हर्षून गेलाय कणन कण वसुंधरेचं, कारण होणार आहे मिलन शंकर व पार्वतीचं। శివ శంకర పార్వతి రమణయ నిజగే నమో నమో చంద్రచూడ శివ శంకర పార్వతి రమణే నమో నమో సుందర కర తిరాగర సుందర కర తిరాగ ధర గంగాధర గజ చర్మ వరధర గంగాధర గజ చర్మ వరధర చంద్రచూడ శివ శంకర పార్వతి రమణాని తగే భగవాన్ విష్ణు మంగళం గరుడధ్వజ మంగళం పుండరీకాక్ష మంగళాయ తనోహరి మంగళం భగవాన్ విష్ణు మంగళం గరుడధ్వజ మంగళం పుండరీకాక్ష మంగళాయ తనోహరి మంగళం భగవాన్ విష్ణు మంగళం గరుడధ్వజ పుండరీకాక్ష మంగళాయ తనోహరి। हॅलो, नमस्कार मंडळी। आपण आज जे हिंदू सण साजरे करतो ते आपल्या बाप माणसामुळे। आपला बाप माणूस म्हणजे कोण तुम्हाला कळलंच असेल, छत्रपती शिवाजी महाराज। जर ते आज नसते, त्यांनी जर मुघलांविरुद्ध आक्रमण केलं नसतं किंवा त्यांच्या विरुद्ध उठाव केला नसता, तर आज हिंदुत्व टिकलं नसतं आणि आज आपण हे सण उत्सव साजरे करू शकलो नसतो। म्हणूनच आपण त्यांची जयंती एक उत्सव किंवा सोहळा म्हणून साजरा करतो। तर असाच सोहळा दाखवण्यासाठी आपल्यासमोर येतात आपले कलाकार, घेऊन शिवजयंती। बोला छत्रपती शिवाजी महाराज की।
छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। हॅलो 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 ओम नमो जय श्री जगदंबे। जगदंबेचा गुणगान करून छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली होती। जगदंबेसाठी मी नतमस्तक होतो। या मंडळानं इथे शिवजयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला। शिवजयंतीसाठी पोवाड्याचं म्हणून मला निमंत्रित केलं। परिचय देत
येतो तुम्हाला ऋण गाव लांजा तालुक्याला मुक्कामी कोसम वाडीला शाहिरी साज चढविला शाहिरी साज चढविला पूर्ण करून शाहिरी साज आला शाहीर संदीप गात पवड्याला गात पवड्याला गिरहा जी गात पवड्याला गिरहा जी गात पवड्याला गिरहा जी शाहीर संदीप गात पवड्याला गात पवड्याला गिरहा जी गात पवड्याला गिरहा जी गात पवड्याला गिरहा जी शिवजन्म पूर्वी महाराष्ट्र कापिती गाई भर रस्त्यात अब्रू महिलांची वाड्या वस्त्यात नेती ओढून भर रस्त्यात जिरहा जीजी नेती ओढून भर रस्त्यात जिरहा जीजी नेती ओढून भर रस्त्यात जिरहा जीजी महाराष्ट्रात मराठी माणसाला स्वतःच्या मालकीची अशी पाय ठेवायलाही जागा शिल्लक नव्हती सारे काही दडपाईला आणि हुकुमशाहीला व्यापलं होतं आदिलशाही सुलतानशाही मोगलशाही कुतुबशाहीचा थाट औ कुतुबशाहीचा थाट औ कुतुबशाहीचा थाट औ निजामशाही आदिलशाही सुलतानशाही मोगलशाही कुतुबशाहीचा थाट औ कुतुबशाहीचा थाट औ कुतुबशाहीचा थाट असं चाललं बिन गो भाट जिरहा जीजी असं चाललं बिन गो भाट जिरहा जीजी असं चाललं बिन गो भाट जिरहा जीजी महाराष्ट्रात मराठी माणूस मराठी माणसाला मारायला तयार झाला होता रक्ताचं नातं रक्ताच्या माणसाला खलास खलास करायला तयार झाला होता पण इकडे जिजाऊ महासाहेब स्वराज्य स्थापनेचं एक जगा वेगळं स्वप्न बघत होत्या आणि इकडे महाराष्ट्रात काय घडत होत यवनांची चालली लुटमार अन्याय अत्याचार आणि बलात्कार येते किंकाळ्या कानावरती मराठ्यांचा उदय होईल कसला प्रार्थी तो दिन मानी तुझला हजिरहा जीजी प्रार्थी तो दिन मानी तुझला हजिरहा जीजी प्रार्थी तो दिन मानी तुझला हजिरहा जीजी जिजाऊ महासाहेब त्यांनाही दैना भगवत नव्हती त्यांनी त्या जगदंबेला प्रार्थना केली साकडं घातलं हे चंड मुंड महिषासुरमर्दिनी जगन्माते तुझा भवानी जगदंबे अया बहिणीची अब्रू लुटणाऱ्या रक्तपिपासू राक्षसांच्या नाशासाठी काळाचाही काळ ठरावा असा उद्धार करता माझ्या पोटी बाळगे जगदंबे दारुग दारुगड बाई दारुगड 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 बाई दारुगड दारुगड बाई दारुगड दारुगड बाई दारुगड तुळजापूर भवानी कोल्हापूर लक्ष्मी माहूरच्या रेणुके दारुगड अंबे दारुगड दारुगड बाई दारुगड दारुगड बाई दारुगड दारुगड बाई दारुगड दारुगड बाई दारुगड यवनांच्या नाशासाठी अवतार गे माझ्या पोटी यवनांच्या नाशासाठी अवतार गे माझ्या पोटी पदर पसरते आई हो अंबे दारुगड दारुगड बाई दारुगड दारुगड बाई दारुगड दारुगड बाई दारुगड दारुगड बाई दारुगड आणि जगदंबेने अखेर प्रार्थना ऐकली जगदंबेचा प्रसाद मिळाला
जाऊ उमासाहेबांना गर्भधारणा झाली, डोहाळे लागले, पण काळ फार बिकट होता. शहाजी राजांना पकडण्यासाठी जादवांची सेना पाठलाग करत होती. जिजाऊंच्या गर्भामध्ये पाचवा मास सुरू आहे आणि जिजाऊ शहाजी राजांसोबत सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी म्हणून घोड्यावर बसले. पाचव्या महिन्याचा बाळ पोटात असताना जिजाऊ घोड गडगड करतायत. शहाजी राजांनी जिजाऊंना विश्वासरावांच्या स्वाधीन केलं आणि शिवनेरीवर नेऊन ठेवलं. नऊ मास पूर्ण झाले, प्रसूतीची वेळ जवळ आली, सुईण आली, दासी आल्या आणि अखेर तो सोनेरी दिवस उजाडला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी या महाराष्ट्राच्या दराखोऱ्यातून एक सुवर्ण सूर्याचा उदय झाला. छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. सुईण धावतच बाहेर आली आणि काय म्हणाली, जिजाऊला झाला पुत्र तो पवडवावी जिराजी जी तो पवडवावी जिराजी जी तो पवडवावी. मराठ्यांची पुण्य करणी माझे मस्तक जिजा उचरणी हजी राहाजी माझे मस्तक जिजा उचरणी हजी राहाजी माझे मस्तक जिजा उचरणी हजी राहाजी. आणि अखेर शिवनेरीवर शिवनेरी गुढ्या तोरणांनी सजला गेला. बाळाच्या नामकरणाचा विधी जवळ आला आणि तो दिवस उजाडला. सुवासिनींची लगबग सुरू झाली. सुवासिनी बाळाला पाळण्यात घातलं आणि त्या पाळण्या गाऊ लागल्या. तो कसं म्हणाल, शिवनेरीवर जन्मलं बाळ धन्यवाद.
हॅलो अरे ओमकार काय म्हणतोस? काय नाही मजेत, तू काय म्हणतेस? मी पण मस्त मजेत. बर ते जाऊ दे, उद्या तुला सुट्टी आहे का? अगं नाही ग, शिमक्यासाठी सगळ्यांनी सुट्ट्या घेतल्या त्यामुळे मला काय सुट्टी नाही बघ. अरे असं काय करतोस? कोकणी माणूस आणि शिमग्याचं नातं अतूट आहे. हो हो खूपच अतूट. आणि तुला माहितीये का शिमग्यात मानकरी, गावकरी किंवा गावाचे खोत असतात ना, त्यांच्या जमिनीतला किंवा त्यांच्या झाडांमधला एखादा सुरमाड किंवा आंब्याचं झाड तोडलं जातं आणि ते होळी म्हणून उभारलं जातं. आणि तुला माहितीये हे उभारण्याआधी ती नाचवत गाजवत त्याचा उत्साह करत गुलाल उधळत मस्तपैकी साणेवर नेली जाते. आणि एका बाजूला ती माड उभा केला की दुसऱ्या बाजूला हो उभा केला जातो. आणि बायका त्या होमाची पूजा केली जाते. पूजा करतात आणि पूजाच करतात असं नाही, त्याच्याबरोबर त्याच्या वाटल्या फेऱ्याही मारतात. बरोबर. आणि नवविवाहित जोडप त्या होमामध्ये नारळ अर्पण करतात. हो आणि आपल्या सुखी जीवनाचं प्रार्थना करतात आणि सुखी जीवनाने आनंदाने नांदण्याची प्रार्थना करतात तिथे. आणि हो त्या निमित्ताने का होईना घरामध्ये पुरणपोळीचा वेद केला जातो. हो हो होळी रे होळी पुरणाची पोळी. आणि आता आपल्या समोर हा शेवटचा मराठी महिन्यातला शेवटचा सण घेऊन येत आहेत शिमगा. पाहूया आपण सर्वांनी शिमगा कसा साजरा केला जातो कोकणात.
बघा अजिंक्य बघा अजिंक्य पुढे आज ज्या इथे ओठ्या आणि उलपे गालेले आहेत ते मान्य करून घे. जी बालगोपाळ मंडळी आज तुझ्या शिमगोत्सवामध्ये सहभागी झालेली आहेत त्या बालगोपाळ मंडळींमध्ये गदरे कर्मचारी मंडळी व बालगोपाळ मंडळी यांचं सगळ्यांचं आत्तापर्यंत जसं संरक्षण केलंस तसं संरक्षण कायम ठेव आणि ह्या वडल्यापासून पुढच्या वर्षापर्यंत राखण कर, रखवाली कर आणि भर कर. हुरा रे हुरा नि आमच्या भैरी बुवाचा सोन्याचा तुरा रे होलियो. मंडळी आवडला ना कार्यक्रम? असाच दरवर्षी आपण कार्यक्रम करूया. मान्यवरांच्या विनंतीने, मान्यवरांच्या परमिशनने आपण आजचा कार्यक्रम ऑफिशियली संपला असं जाहीर करतोय. मॅनेजमेंट टीमला एक विनंती आहे की फोटोसाठी त्यांनी थांबायचं आहे आणि ज्यांना पालखी नाचवायचे त्यांना इथे पालखी नाचवायला मिळणार आहे.
आणि आपला जो नेहमीचा डीजे नाईटचा कार्यक्रम असतो प्रथेप्रमाणे तो पण होणार आहे. तर आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. त्याआधी सगळ्यांचे आभार. थँक्यू.